रात्री 1:30 उठायचं, 1:30 रात्री 1:30 उठायचं, आणि जिथं बाप झोपतो ना तिथं जायचं, तिथली लाईट लावायची आणि झोपलेल्या बापाला बघायचं, अंगावरचं बनियन आणि त्याच्या अंगावरची अंडरवेअर चार ठिकाणी फाटलेली असते साला, पण तुमच्या अंगावरती मात्र ब्रँडेडच कपडा चढवत असतो ज्याचं नाव बाप आहे, ज्याचं नाव बाप आहे. पहिला पगार येईल ना, एक डझन नवीन बनियन घ्या साला, एक डझन चांगले अंडरवेअर घ्या, बापाच्या हातामध्ये ठेवा, आई शपथ हंबरडा फोडून रडेल, हंबरडा फोडून. माझ्या पोरी तू कधी बघितलंस ग, तू कधी बघितलंस ग, तू कधी बघितलंस ग, रडेल. कोण सांगणार, कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाहीये, कुणाला गरज पडलेली नाही, तुम्हाला घडवायला कोणाला गरज पडलेली नाही. म्हणून आई वडिलांच्या पासून जेव्हा दूर असता तेव्हा आई वडिलासारखं मिठीत घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे तुमचे गुरु असतात, लक्षात घ्या. त्यांच्या चरणावरती पडायला कधीच विसरू नका, त्यांचं चरण आणि तुम्ही. प्रत्येक गुरुला वाटतं आपला शिष्य आपल्याही डोक्यावर पाय ठेवून वरती जावा. एकाच आयुष्यामध्ये एक बाप निस्वार्थी असतो, एक आई निस्वार्थी असते, दुसरा तुमचा गुरुजी निस्वार्थी असतो. बाकी सगळं जग विरोधात गेलं तरी चालेल, छट्टू ठोकून वारा साला या 3 लोकांचा आशीर्वाद घ्यायला कधीच विसरू नका, कधीच विसरू नका. बस थांबतो, बोलायला लागलो तर याच आवाजात एक 4 तास बोलत होतो, फक्त साऊंड सिस्टीम चांगली लागते. 4 तास बोलत होतो, लेखी हल्ल्यानच जागेवरून 3000 लेखी होते का. बापासारखा अधिकार आहे मला म्हणून बोलतोय रे, म्हणून बोलतोय जीव तोडून. मरताना सुद्धा चेहऱ्यावरती बापूजींच्या हे राम आलं, मरताना आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा आनंद पाहिजे साला. हे त्यासाठी कर्म करणं खूप महत्वाचं आहे, कर्म करणं.